एका शहरातील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज व्यापार संकुलाखाली तळमजल्यावर काही दिवसापूर्वी बराच कचऱ्याचा ढिगारा साठलेला होता. सकाळी स्वच्छता पथकातील काही संबंधित अधिकारी विटा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अतुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली विटा शहरातील विविध भागात कुठे कचरा दिसून येतो का याची पाहणी व माहिती गोळा करत असतानाच मेन चौकातील छत्रपती शिवाजी महाराज व्यापार संकुल तळमजल्यावर कचऱ्याचा ढीग साठलेला अधिकारी यांच्या निदर्शनास आला. तातडीने घंटागाडीला फोन आरोग्य विभागाचे करून खाली साठलेला सर्व कचरा कर्मचारी यांना बोलवून तो कचरा तातडीने उचलण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सर्व व्यापार संकुल मधील व्यापारी मंडळी यांनी या स्वच्छ पथकातील कर्मचारी व अधिकारी यांचे कौतुक केले. यावेळी आरोग्य निरीक्षक आनंद सावंत यांनी सर्व व्यापारी बांधवांना विनंती केली की कचरा असा टाकू नका, घंटा गाडीत टाका. अगर घंटा गाडी नाही आली तर मला फोन करा, मी हे कचरा नाही टाकला आणि पुन्हा गाडी पाठवतो. पण अगर गाडी आल्यानंतर जर या ठिकाणी कचरा दिसल्यास तो कचरा कोणाच्याही दुकानाला पुढे दिसू नये, त्याच दुकानदाराच्या दंडाची पावती फाडावी लागेल असाही सज्ज इशारा ही आल्यास दिला. 2020 स्वच्छ सुंदर विटा यात सहभाग होऊन आजपर्यंत जसे चांगले सहकार्य केले असेच कायम करत राहा असेही सांगितले. यावेळी स्वच्छता दूत मुकादम राजकुमार पाटील, संबंधित रामदास निकम, सुरेश साळुंके, गणेश कांबळे, केतन माने आणि अन्य ह्या ठिकाणी दिसून आले. विटा नगरीचे नगराध्यक्ष प्रतिसौ सौभाग्यवती ताई पाटील यांनी सर्व सफाई कामगार व संबंधित अधिकारी यांचे कौतुकास्पद केल्याचे दिसून आले. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राइब करा.